अत्यंत महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा JDM मराठी न्यूज. लाडक्या बहिणींचा मवियाला त्रास, 1,500 रुपयांचे महत्व गृहिणीला विचारा, देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर. नमस्कार, आजच्या बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. पाहूया बातमी विस्तारात. लाडक्या बहिणींचा त्रास आता मवियाला होत आहे. हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर स्वतःचे थोपाळ लावतात अशा शब्दामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या 3 पक्षासोबत नाही तर 4 पक्ष म्हणजे खोटं बोलणाऱ्यासोबत झाला असंही ते म्हणाले आहे. अकोल्यात ते बोलत होते. योजनेचा महाविकास आघाडीला त्रास. यावेळी फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, या योजनेमुळे आपण पुढे जात आहोत. या योजनेचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे. ते रोज या योजनेवर बोलत आहेत. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले. योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले. मात्र हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर योजनेसाठी सरकारकडे पैसे नसल्याचा आरोपही त्यांनी केले. तेव्हा सरकारने त्यांना पुढील बजेटपर्यंत पैसे ठेवल्याचा दाखला दिला असंही फडणवीस म्हणाले. 1,500 रुपयांचे महत्त्व काय गृहिणीला विचारा. पुढे फडणवीस म्हणाले, आता विरोधकांकडून 1,500 रुपयांनी काय होते असा सवाल होतो. मात्र ते तरी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले तरी त्या 1,500 रुपयांचे महत्त्व काय आहे हे गृहिणीला विचारा. महिन्याच्या शेवटी याच 1,500 रुपयांचे महत्त्व असते. मात्र जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1,500 रुपयांची टीप देतात त्यांना या रकमेचे महत्त्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे बहिणींची थट्टा करणे सुरू आहे. मात्र हे सावत्र भाऊ असल्याचे बहिणींच्या लक्षात आले आहे. साटोला फडणवीसांनी लगावला आहे. जे खोटे असते त्याचे वय छोटे असते. पुढे ते म्हणाले, लोकसभेत खोटा प्रचार त्यांनी केला. एक खोटा नेरेटिव मुस्लिम समाजात देखील पसरवण्यात आला होता. लोकसभेत आपल्या जागा कमी आल्या मात्र आपले मताधिक्य कमी झालेले नाहीत. त्यांच्यापेक्षा फक्त 2 लाख मते आपल्याला कमी मिळाले. भाजपाच्या 12 जागा केवळ 3% मतांनी पडल्या. धुळे हे त्याचे उदाहरण आहे. अतिशय कमी मतांनी धुळ्यात पराभव झाला. मात्र जे खोटे असते त्याचे वय छोटे असते असे फडणवीस म्हणाले. खोटा नरेटिव्ह हा 3 वर्षापासून सुरू. तसेच पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला समोर जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या 3 पक्षासोबत नाही तर 4 पक्ष म्हणजे खोटं बोलणाऱ्यासोबत झाला. खोटा नरेटिव्ह हा 3 वर्षापासून सुरू झाला आहे. 400 पार झाले तर आरक्षण जाणार, संविधान बदलवणार असा खोटा प्रचार केला अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाच्या बातम्यांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला नक्की प्रेस करा. अत्यंत महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा JDM मराठी न्यूज.